चल हे ठेवा मी नेतो नंतर. आला तू पुन्हा आणि मी सुद्धा. अरे देवा या चल कैलास. अमृता कैलास अरे जुईचा फोन स्विच ऑफ लागतोय. काका तुम्ही जुईला शोधताय ना. ती इथे गेली आहे तिथे गेली अशी तू कारण देतोयस. काका काय झालंय प्लीज सांगा. कैलास मला सांग किती पैसे मागितले त्या लोकांनी. कुणी किडनॅपर नी. किडनॅपर हा म्हणजे ज्याने जुईला किडनॅप केलंय तो. ए बाबा हे असलं काही घडलेलं नाहीये. जुईला कुणी किडनॅप वगैरे केलेलं नाहीये. मला माहितीये मी इथे आलेलो तुम्हाला आवडलेलं नाहीये पण तुम्ही तरी सांगा. वैदिक मला खरंच सांगा ह्या मुलापासून लपून तुम्ही जुईचं लग्न दुसऱ्या कुठल्या मुलाशी करत नाही आहात ना. पद्या काका तुमचे अंदाज जरा जास्तच वेगळे. पद्या ऐक ना बाबा असलं काही होत नाही इथे. अरे आलाप सारखा मुलगा शोधून सापडणार नाही आम्हाला आणि त्याच्यासाठीच तर त्याच्यासाठी काय काय नाही कुठं काय. काका काकू प्लीज बोला. कैलास अरे प्लीज बोल ना नाही तर शेजारी असल्याचा काय उपयोग. काकू मी तुमच्या पाया पडतो प्लीज सांगा. जुई घरात नाहीये कारण ती कुणालाही न सांगता घर सोडून निघून गेली. काय गेली म्हणजे बॅग वगैरे घेऊन गेली का. हो काकू काय बोलताय तुम्ही. अरे बॅग वगैरे घेऊन गेले म्हणजे प्री स्कूललाच गेली ती. हा त्यासाठीच ती बॅग वगैरे भरून गेली. पण हा म्हणजे हेही खरं आहे की साखरपुड्या दिवशी जे काही घडलं त्यामुळे ती थोडीशी अपसेट होती आणि तिला तिचा वेळ हवा होता म्हणून ती गेली आहे. पण कुठे कुठे काय आम्हालाही माहिती नाही. फोन पण स्विच ऑफ आहे ना तिचा. तुम्हाला कसं कळलं. अरे तशी चिठ्ठी देऊन गेली ती. एक मिनिट एक मिनिट मग ती चिठ्ठी कुठे आहे. अरे चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलं होतं ना ते मी तुला सांगितलंय आला. आता ती चिठ्ठी कुठे आहे विचारू नको. मामी पण गोंधळलोय ना. अहो पण काका आपण तिला शोधायला हवं ना. कैलास मी तर म्हणतो आपण पोलिसांना इन्फॉर्म करूया. हा आता मी तुमच्या पाया पडतो. पद्या ऐक ना बाबा नको ना मदत करू थांब ना. आला आपण हे प्रकरण आहे ना हे आपल्या आपल्यात ठेवूया. कारण जुई खूप हट्टी आहे रे. तिला जर कळलं ना हे सगळं तर ती स्वतःहून फोन करते म्हणाले ना तो करणार सुद्धा नाही. आणि शिवाय तिच्या डोक्यात काहीतरी वेडेवाकडे विचार आले तर काय घ्या ना. अहो पण काका मग शांत तरी कसं बसणार. म्हणजे ती कुठे आहे कशी आहे हे आपल्याला बघायलाच हवं. हो आला बरोबर आहे तुझं. मला तुझी काळजी कळते आहे पण मला तिची पण काळजी वाटते रे. काय ना तिने त्या चिठ्ठीत लिहिलं होतं ना की तिला वेळ हवा आहे म्हणून तिने स्विच ऑफ केलं ना फोन. तर मला वाटतं की आपण तो वेळ तिला द्यायला हवा. हां आणि तिने स्वतः फोन करण्याची आपण वाट बघायला हवी. प्लीज ऐकूया आपण तिचं. पद्या तुला कळतं ना मी काय म्हणतोय. हा आला कैलास बरोबर बोलतोय. आपण तिच्या फोनची वाट बघूया. ठीक आहे काका काळजी वाटते. काका मुलीच्या काळजीपोटी तुम्ही शांत बसाल पण जुई कुठे आहे याचा मी शोध घेणारच. या गावात तर आली आहे पण या नकाशानुसार मला पुढे नदी शोधायची आहे. कारण या नदी काठाच्या बाजूने जाणारा रस्ता मला त्या मंत्र मिळणाऱ्या जागेपर्यंत घेऊन जाणार आहे. काय करू. बाबाला फोन करू का.
नको, या गावातलंच कोणीतरी काहीतरी सांगेलच ना. येस, मी त्या लोकांना विचारूच शकते. नाही नको, हे लोक पण मला त्या पार्टी करणाऱ्या मुलांमधलंच एक समजतील आणि हे पण मला इथून घालवण्याचा प्रयत्न करतील. त्यापेक्षा मी त्यांच्यात जाऊन त्यांचं बोलणं ऐकते आणि त्यांच्या बोलण्यातून नक्कीच काहीतरी क्लू मिळेल. येस. देखो मेरा बच्चा, मेरी पुंगी की आवाज सुनकर आया है बाहर. अब ये आपको करेगा मजबूर बजाने के लिए तालियां. बजाओ तालियां. देखो देखो देखो, मेरा बच्चा दिखा रहा है अपनी कलाबाजी. चल बच्चा, दिखा अपनी कमाल. नीचे बैठ बेटा, बैठ नीचे. कशाला ना माणूस स्वतःच्या मनोरंजनासाठी सापांना टॉर्चर करतो. ये करामत दिखा रहा है अपनी. नीचे बैठ, बैठ नीचे. बैठ नीचे, नीचे बैठ. हा माझ्या समोर का झुकतोय? हा साप या गर्दीवर आणि गारुडीवर फुटकारत होता आणि माझ्या समोर झुकला. कदाचित मी इच्छाधारी आहे हे त्याला कळलं असेल का? कदाचित तो मला वाट दाखवतोय का? कुठे गेला हा? रस्ता दाखवेल म्हणून त्याच्या मागोमाग आले. दिशाभूल करून तर नाही ना गेला? इथे इथे वर वर. ताई आवाज न करता वर आहे. साप सळसळत गेलाय तिकडे. कुठे? हळू, तू ऐकल ना? हद्दे, तो जीवाच्या भीतीने गेला पण असेल. खरच? अरे हो,
ठीक है मम्मी ये तो खाली। अरे हळू हळू थांब थांब मी आणलेच हळू 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 सावकाश ये हळू 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 तू कोण आहेस तुला कोण वाटतो म्हणजे तुला मला कुठल्या नावाने हाक माराविषयी वाटते त्या नावाने हाक मार पण तू इथे या सुमसान जागेवर काय करतोयस मी लपाछुपी करत होतो पण आता हरवलोय ग म्हणजे म्हणजे ना मी माझ्या मामाच्या गावाला आलोय मामाच्या मुलांबरोबर लपाछुपी खेळत होतो त्यांना सापडू नये ना म्हणून मी ते येऊन लपलो अग पण गेले 3 तास त्यांनी मला शोधूनच काढले नाही अरे पण मग तू त्यांना हाक मारायचीस ना ए मी काय डोक्याने बुद्धू वाटलो का हाक मारून दमलोय मी अग कोणी चोदित नाहीये मग हरवलो ठीक आहे ठीक आहे तू मला रस्ता शोधून देशील का मी अरे मी स्वतःच रस्ता शोधते म्हणजे तू पण लपाछुपी खेळत होती तू पण हरवली आहे नाही रे मला ना एका ठिकाणी पोहोचायचंय पण मला रस्ता सापडत नाहीये अग मग आपण एकमेकांना मदत करूया ना तू मला रस्ता शोधायला मदत कर आणि मी तुला दे टाळी ठीक आहे मला काय थोडीशीच मदत हवी आहे मला नदी पर्यंतचा रस्ता सापडला ना कि पुढे 5 मिनिटावर मामाचं घर आहे आणि ते मला माहितीये हे मी पण नदीत शोधते अच्छा म्हणजे तुझ्या मामांचं घर पण नदीजवळ आहे का नाही मला त्या रस्त्याने पुढे जायचंय पण इथे जवळपास नदी आहे हो चल मग आपण नदी शोधूया चल फ्रेंड्स काय बोललीस फ्रेंड्स चालेल मी जुई तू कोण तुला कोण वाटतोय गोलू गोलू चालेल हो चालेल चल चल त्या बाजूनी चल पण गोलू आपण ज्या दिशेने जातोय त्या दिशेला नदी आहे ना अग तू चल माझ्या बरोबर ते बघ तिकडे चल आवा आवा मला इथे राहू द्यायची इच्छा नाही का तुमची अरे बापरे असं काही नाहीये हो मग माझी काम तुम्ही का करताय देव काय म्हणतो एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे खर हाय पण तुम्ही असं केलं तर मला माझ्या घरची वाट धरावी लागल हे संध्या अगं करू दे ना तिला तिची काम आणि तुला कोण काढणार आहे कामावरून नाही कुणी काढणार नाही पण कोमल ताई असं सगळं घरचं काम करायला लागल्यावर मला इथं राहायची इच्छा वाटणार नाही ताई तुम्ही राहू दे बरं जरा तुम्ही शांत बसा संध्या तिला ना गावी तिच्या घरी सगळी काम करायची सवय आहे 23 माणसांचं कुटुंब आहे त्यांचं 23 माणसाचं खूप मोठा वाडा सुद्धा आहे आणि एवढ्या माणसांचं काम करायची सवय असलेली मुलगी इथे आल्यानंतर शांत कशी बसेल आणि देव काय म्हणतो केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे मग त्या देवाला सांगा तुम्हाला आराम करायची बुद्धी दे संध्या हा जेवणानंतर सोलकडीचा तुझा जो काही बेत होता ना क्या बात आहे तुला काय पाहिजे बोल बर चल माझ्याकडनं तुला एक चॉकलेट मला नका देऊ कोमल ताईला द्या त्यांना का सोलकडी त्यांनी केली होती ना पण उदय दादा आम्हाला तर वाटी वाटी सोलकडी मिळाली आणि तुम्हाला तर ग्लास भरून दिली ह्यांनी कोमल तू आलापला सोलकडी द्यायला गेली होतीस ना हो ताई पण आलाप रूम मध्ये नव्हते हा म्हणून मग त्यांनी ती मला दिली अग मग आलापला शोधायचा आणि मग त्याला द्यायची ना सोलकडी नाही म्हणजे तू उदयला सोलकडी दिलीस त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाहीये पण आलाप उगाच नंतर मला बोलेल ना नाही नाही दादाशी मी बोलतो ना त्यात काय एवढं पण वहिनी सोलकडी एक नंबर धन्यवाद बरं का
म्हणजे आवडली ना तुम्हाला? हो हो, मग काय. कोमल, चल ना जरा बाहेर जाऊया, स्वराच्या कार्यानुभवचा उपक्रम पूर्ण करायचा आहे. संध्या, मी जाते बरं. हो हो, चल जा जा, मला माझे काम करता येतील. सोनकडीले मस्त होती बरं का? धन्यवाद बरं. ती नेमकी होती कोणासाठी? म्हणजे सोलकडी ही पाचक असते पण हा प्रकार काही पचत नाहीये. हे बघ, हा जर नंबर स्विच ऑन झाला ना, किंवा ह्या नंबरवरून एक जरी कॉल झाला ना, एक जरी, तरी लगेच ह्या कॉलचं लोकेशन ट्रेस कर. हो, म्हणजे तो कुठून केला गेलाय, त्याची वेळ, आजूबाजूची जागा, सगळी इन्फॉर्मेशन मला पाहिजे. आय नो हे इलिगल आहे पण मला हवंय. अरे पण आतापर्यंत मोठमोठ्या न्यूज आपण अशाच क्रॅक केल्या आहेत ना. हो, फक्त यावेळेस माझ्यासाठी. ओके, ठीक आहे. दाद्या, माझा ट्रेस कन्फर्म आहे. कसला? दाद्या, मांजर डोळे झाकून दूध पिण्याचा प्रयत्न करते पण मी तिला पकडलंय. आता हेच माझ्यासारख्या सामान्य माणसाला कळेल ना ह्या भाषेत बोल. अरे दाद्या, ती कोमल आहे ना, ती इथे मुंबईत फिरायला नाही आली आहे, तर मुंबईत कायमस्वरूपी राहायला आली आहे. म्हणजे? अरे दाद्या, तुला आल्याचा चहा आवडतो म्हणून जी मुलगी आल्याचा चहा करते, सोलकडी आवडते म्हणून सोलकडी करते, तुला जे काही आवडते ते सगळं करण्याचा प्रयत्न करते, याचा अर्थ कळतोय तुला? काय याचा अर्थ? असा आहे की तिला ना तुला राखी बांधायची इच्छा नाहीये, तर तू तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालावंस अशी तिची अपेक्षा आहे. सर, उगाच काही बोलू नको, आणि आपल्या घरात असा कोणीही विचार करणार नाही. बाकीच्यांचं माहीत नाही पण प्राजक्ता वहिनीच्या मनात नक्कीच असेल. हे बघ, प्राजक्ता वहिनीला चांगलंच माहिती आहे की मी जुई सोडून कोणाचाही विचार करू शकत नाही. हो, पण तीच वहिनी आणि गंधार दादा तुला मूव्ह ऑन हो असं सांगतायत. हा, पण एक दोन गोष्टींवरून असा अर्थ काढणं फार चुकीचं ठरेल. हे बघ दादा, काय चूक काय बरोबर हे मी तुला लवकरच दाखवेन, आणि तोपर्यंत तू जुईचा शोध घे. हा, आता जुईचा नंबर मी ट्रेस करायला सांगितलाय, तिने फोन ऑन केला ना की लगेच कळेल की ती कुठे. फक्त तिने फोन ऑन केला पाहिजे पास. डोंट वरी, करेल ती. तोपर्यंत मी सगळे पुरावे गोळा करतो. कसले पुरावे? हेच, ती कोमल मुंबईत फिरायला आली आहे की मुंबईत घर बांधायला, याचे पुरावे. आई बोलते की नेहमी चांगला खाव. थँक यू. काय रे, मी घेऊन आले आजीकडून. आजी, तुला इथे कोणी तुझ्या ओळखीचं सापडलं का? ओळखीचं नाही, त्या झोपडीत एक आजी राहते, त्यांच्या घरी पाणी मागायला गेलो तर त्यांनी भाकरी पण दिली. अशी कशी दिली तुला भाकरी? ती बोलली, मुलं देवघरची फुलं असतात, तू खा मस्त आहे. जर मी हे खाल्लं तर त्याच्यातल्या मिठाने मी माझ्या मूळ रूपात येईन. अगं खा ग बिंदास, तिखट नाहीये, फक्त अळणी असेल. अळणी का? मी खात नाही ना मीठ, आजीला पण बोललो. तू का मीठ खात नाहीस रे? मला नाही आवडत ते खारट खारट. मी आजीला नदी कुठे ते विचारलं. मग काय बोलली ती? ती बोलली नदी खूप लांब आहे. म्हणजे आपल्याला अजून खूप चालावं लागणार. हो, ते पण उद्या सकाळी,
शिकार आहे. आजी बोलली इथून पुढे जंगल आहे. जंगलात जंगली प्राणी रात्रीचे फिरतात. कोल्हे, लांडगे आणि कधी कधी वाघ पण. ती म्हणाली तुम्ही इथे थांबा आणि सकाळी जा. गोलू तू तर सगळंच बोलून आलास आजीशी. बरं आपण त्या आजीला राहायचे पैसे देऊया. हा गावात पैसे नाही चालत. गावात फक्त तोंड चालत आणि ते चांगलं असलं पाहिजे. हे पण गोलू तू तर एवढा लहान आहेस आणि रात्रीपर्यंत तू घरी नाही पोहोचलास तर तुझ्या घरातले तुला शोधत शोधत येतील ना. मग आपल्यासाठी चांगलंच आहे ना ते. चल आपण त्या आजीशी गप्पा मारूया. मग आपल्या रात्रीच्या जेवणाची पण सोय होईल. गोलू तू पण ना. चल जसं हा गोलू म्हणतोय तसं जर इथून पुढे नदी असेल तर उद्या मी त्या मंत्रापर्यंत नक्की पोहोचेन. पण मी आले तेवढा मार्ग बरोबर आहे का की मी चुकीच्या मार्गावर चालते. बाबाला कॉल केलाच पाहिजे. म्हणजे गोलू सोबत मी जेवढा रस्ता आलीये तेवढा तरी बरोबर आहे. कदाचित पुढचा रस्ताही बरोबर असेल. येस yes.